62 किलो या बाजूला व्यासपीठाच्या बाजूला गणेश टिमगरे करंदे लाल काशी मॅट जवळ या, मॅट जवळ या म्हणल्यानंतर तयार पाहिजे एकदम। अमित कुलार आरणगाव काढा किती काढून ठेवा की काय फरक पडतोय। एक एक मिनिट वाचवायचंय, एक एक मिनिट वाचवायचंय, एक 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 सेकंद वाचवायचंय आपल्याला। आता 57 प्रशांत रुपनर, प्रशांत रुपनर मॅट जवळया, शेंडगे पहलवान मल्टन जेडीएस पॉवर सरांना भेटत ताबडतो। प्रशांत रुपनर कानूर या पटकन रेड काश्यप कृष्णा उदमली मांडवगण निळा काश्यप मॅट जवळया म्हटल्यानंतर तयारच पाहिजे। 2 मिनिटात कुस्ती संपते, 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आहे त्याला। किरण करे का, किरण करे हे पहलवान विजय। चला प्रशांत रुपनर है का बघा, प्रशांत रुपनर पहिला बघा, शाबास वा। कृष्णा उदमले मांडवगण चला कृष्णा इकडे या बाजूला या। अभिषेक कांबळे, अभिषेक कांबळे मांडवगण रेड काश्यप, मयूर थोरवे मुखई निळा काश्यप, अभिषेक कांबळे मांडवगण मॅट जवळ यायचे पटकन, मयूर थोरवे मुकई निळा काश्यप, पवन गव्हाणे निमगाव रेड काश्यप, यशराज वाघचौरे अलेगाव निळा काश्यप, आदेश दाभाडे कवठी एमआई लाल काश्यप, ओंकार बोरकर कुरळी निळा काश्यप। सत्तावनच्या 2 फेरे गेले। चला रेस्ट आहे का मुंडे सर? यस हा कृष्णा उदमले, प्रशांत रुपनर, अभिषेक कांबळे मांडवगण मॅट जवळ या, लाल काश्यप, मयूर थोरवे मुखई, निळा काश्यप मॅट जवळ यायचे। मी एक डबल डबल का सांगतोय, कुस्त्याच तेवढे आहेत मंडळी। आयोजक आणि मोठं आयोजन केलेलं आहे, समस्त ग्रामस्थ मांडवगण पराठा आणि आत्ताच उपस्थित असलेले सन्माननीय दादासाहेब भराटे पाटील आणि सुधीर भराटे इनामदार आणि समस्त ग्रामस्थ सगळे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, जबरदस्त ढाक आणि वा उच्च कलात्मक डाव, नंतर 4 गुण मिळतात बघा। उच्च कलात्मक डाव केल्यानंतर 4 गुण मिळतात। नियमानुसार कुस्ती आली, वेळेनं आणि नियमानं कुस्ती बांधली गेली म्हणून कुस्तीला चांगले दिवस आले। तासन तास चालणार मल्लयुद्ध, गेला तो काळ। परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, जगावर आपल्याला चालायचंय। लक्ष राष्ट्रकुलच, लक्ष आशियाई स्पर्धेचं, लक्ष जागतिक स्पर्धेचं आणि लक्ष ऑलिम्पिकच। म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट शिरूर तालुका कुस्तीगीर एकमेव स्पर्धा आहे। पहिली फेरी झाली, आता 52 ओपन गट हा 10 वाजता, वा 10 वाजता, वा आणि मुलींच्या सुद्धा ओपन होणार आहेत, कारण
बुलेट गाडी, याला बी बुलेट गाडी आहे का? हा मुलांचा पुरुषांचा ओपन गट झाल्यानंतर ओपन मुलींचा होईल, कारण दोन्हीकडे बुलेट आहे, त्यामुळं जबरदस्त चुरस पाहायला मिळणार. मर्दा आणि बुलेट गाडीचा मानकरी कोण होणार? याच देही याच डोळा हा सोहळा उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये तुडुंब गर्दीमध्ये, कारण मांडवगण हे गावही मोठं आहे आणि प्रत्येक गावागावातून लोक शिरूर केसरी स्पर्धेला उपस्थित असतात. बसायला जागा मिळणार नाही इतकी गर्दी होणार आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रशांत रुपणार का आणि माता भगिनी महिलांसाठी एक गॅलरी ती खरी करायची आहे.